सर्वांची कामं बंद होती आणि महिला फक्त चांगला जेवण करायचं म्हणजे त्याच्यामधून त्यांची काहीतरी इन्कम होऊ शकते. लॉकडाऊनमुळे पहिले लवकर उठायची, आता जरा उशिरा उठते. 9 वाजता मी फोन चालू करते माझा, मग महिलांचे फोन यायचे चालू होतात. तोपर्यंत पहिली विजिट मी गाडीला देते, गाडीवरती महिलांना बघते की काय काय क्वेरीज वगैरे आहे का. त्या पद्धतीने हळूहळू त्या सकाळच्या चहा नाश्त्याची सुरुवात करतात. गाडीमध्ये सोलर सिस्टम असल्यामुळे खूपच महिलांना फायदा झाला. पहिली गोष्ट त्यांना असं भीती नाही वाटली की बाबा आम्ही गाडी जिथे उभी करणार तिथे इलेक्ट्रिसिटी कुठे आम्ही हे करणार. आणि फ्रीज, सोलर सिस्टमचा जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये महिलांना म्हणजे खूप खुशी झाली की ह्या फ्रीजमध्ये जे काय उरलेलं आहे, आता समजा सकाळी इडली वगैरे असते ते काय काय वेळेला चटणी वगैरे उरते तेही ठेवू शकतात. आणि गरमीच्या टायमाला तर कस्टमर येतात तर कधी कधी पाण्याची बॉटल पण त्यांची सेल होते. कुठलाही कस्टमर आला तर ते त्यांना देऊ शकतात. ज्याचा काही दुसऱ्या टपरीवरती की गाडीवरती असं अवेलेबल होत नाही. ते पैसेमध्ये पण त्यांना खूप फायदा झाला की त्याचा त्यांना टेन्शनच नाही की आम्हाला कुठल्या गोष्टीला पैसे इलेक्ट्रिसिटीचे पे करायचे. फक्त आम्हाला जेवणावरतीच लक्ष द्यायचं आहे, आम्हाला त्या सगळ्या गोष्टीच्यावरती लक्ष द्यायचं नाही. आमचं जेवण कसं असलं पाहिजे, आमचा कस्टमर तर आम्हाला ते लक्ष द्यायचं, त्या गोष्टीला महिला खूपच खुश आहे. कोविडमुळे जेव्हा गव्हर्नमेंटनी लॉकडाऊन केला तेव्हा तर सर्वात अगोदर मला दुःख हे झालं की माझ्या ज्या महिला ज्या त्याच्यावरती त्यांचं घर चालवायच्या त्यांना सर्वात मोठा धक्का पोचला की त्या घरातून ते हे काम करू शकत नव्हत्या. त्यांना फूड वेनवरती जाऊनच करणं भाग होता. त्यामुळे फ्रीजमुळे खूपच महिलांना फायदा आहे. त्याच महिला त्यांच्या ह्याच्याने घर पण चालवू शकतील आणि स्वतःच्या घराला एक मदतरूप होऊ शकतील आणि स्वतःचं म्हणजे कॉन्फिडन्स पण वाढेल की बाबा आम्ही काहीतरी करून दाखवतो, काहीतरी बिझनेस त्यांचाही वाढेल.